सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. रोज 800 ते 900 कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे आजपासून जिल्ह्यामध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मागील आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट 10% ज्यादा असल्याने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. असे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. व्यापाऱ्यांनी मात्र याला विरोध केला आहे. बाजारपेठेत वाढतच चाललेली गर्दी आणि कोरोना स्थिती नागरिकांमध्ये गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हा तिसऱ्या स्तरावर चौथ्या स्तरावर गेला आहे. मागील 2 आठवड्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. या आठवड्यातही 10% जवळपास रेटची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौथ्या स्तरावरील निर्बंध लागू केले असून आजपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तर 5 जुलैपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. मात्र या निर्बंधाला कापडपेठ आणि सराफ व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. दुजाभाव शासक करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सर्वांना नियम सारखे करण्यात हवेत. हा बोला, मी महेश विश्वास कोतरे. माझं मूर्तीकामाचं दुकान आहे. गेले 70 दिवस आमची दुकान बंद आहेत. बरं, सरकारनं जे नियम लावलेले आहेत ते फक्त कापडपेठ, सराफ काटा ह्याच ठिकाणी दिसतात. अत्यावश्यक सेवा वगळून जे आमच्यावर निर्बंध घातल्यात ते अत्यावश्यक सेवेमध्ये काय निर्बंध आहे त्यांच्यावर? त्यांनी कुठल्या प्रकारचं त्यांनी हे वापरतात, मास्क वापरतात का सॅनिटायझर वापरतात का काय करतात? मग त्याचा फटका इथंच बसतो ना. तो ह्या गोष्टीकडे सरकार का लक्ष देत नाही? तर सरकारचं असं म्हणणं आहे ना की सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत. तर सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत, यात दुजाभाव करता उपयोगाचं नाही. जर सरकारला जमत नसेल ना तर सरकारनं स्पष्ट सांगावं की संपूर्ण खुल्लं उघडं ठेवा तुम्ही. जर काय झालं त्यातून परिस्थिती उद्भवली तर त्याला सर्वस्वी जबाबदार पब्लिकच राहील. तुम्हाला सरकारकडनं कुठलीही मदत मिळणार नाही. असं जर केलं तर ह्यात कुठंतरी काटेकोरपणा येईल. सरकार जमा राहणार. जर काटेकोरपणा जर यायचा असेल ना तर सरकारलाही काहीतरी कडक पावलं उचलावी लागतील. नाहीतर नुसतंच सराफ काटा किंवा कापडपेठ जे भांड्याची दुकानं तिथंच गर्दी होत नाही. इथं गर्दी कधी होती? ज्यावेळी एखाद्याचं लग्न ठरतं, काहीतरी असतं सीझनवारच फक्त माणूस इथं ह्या पेटीत येतो. एरवी बाजार 12 महिने इथं माणूस कोण नसतं, वर्दळ भरपूर नसती. तरी पण सगळे हे व्यापारी, कापडपेठवाले, भांडी दुकानदारवाले, ज्वेलरीवाले सर्व काही व्यवस्थितरित्या हँडल करतात. तरी पण निर्बंध फक्त आम्हालाच का? ह्याचं पण उत्तर सरकारनं द्यावं. आणि जर कडक नियम लावायचे असेल तर अनेकदा मी सांगतोय की त्यांनी पहिल्यांदा जे चालू केले अत्यावश्यक सेवा म्हणून तिथं कडक निर्बंध लावा. तिथं आम्ही रोज बघतोय ते भाजीवाले, फळ मार्केटवाले एकाच्याही तोंडाला मास्क नसतो. अवतीभोवती 4-4, 10-10 माणसं असतात. कुणालाही काही त्याचं गांभीर्य नसतं. मग वाढेल नाही तर काय होईल? मग ह्याच्यात कुठंतरी मेळ बसवावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. नाहीतर काय होईल? ह्याचा उद्रेक होईल. जसं की आज कोल्हापूरवासियांनी सरळ सांगितलं सरकारला की आम्ही बंद ठेवणार नाही. म्हणजे सांगलीकर इथले सांगलीतले व्यापारी तुम्हाला सहकार्य करतात म्हणून ही जुलम आहे का तुमचा? या व्यापाऱ्यांच्यावर जुलम आहे का? ह्याचं पण उत्तर सरकारनं द्यावं. नाहीतर सांगलीतलं पण पब्लिक काय रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही. कारण हे भरपूर झाले. गेल्या महापुरापासून व्यापारी वर्ग पूर्णपणे कोलमडलेला आहे. सगळ्या बाजू कुठलेही काही तटत नाही. लाईट बिल तटत नाही, पाणी बिल तटत नाही. आणि तटलं की तुमचीच माणसं कनेक्शन तोडणार. तुम्हाला भरता येत नाही काय? तुम्हाला काय झालंय? अहो, तुम्हाला नुसतं बोलायला काय जाते? ज्याच्यावर पाळी येते त्यालाच माहीत फक्त. कारण प्रत्येक दुकानात कामगार वर्ग आहे. कामगार म्हणल्यानंतर त्यांचा पगार तर द्यावा लागणार आहे. त्यांनी काय करावं? तर सरकारनं ह्या गोष्टीकडे जर गांभीर्यानं लक्ष देऊन व्यवस्थितरित्या परिस्थिती हँडल करावी. अन्यथा पब्लिक रस्त्यावर येणार हे नक्की. आमचं प्रशासनाला म्हणणं एवढंच आहे की हे 80% आता पूर्ण महाराष्ट्र चालूच आहे. 20% आमचे जे कापड व्यापारी, भांडी व्यापारी, सराफ व्यापारी, जे काही नॉन एसेन्शियल गुड्स त्यांनी डिफाईन केलेले आहेत ते फक्त मोजून 20% आहे. बाकी अत्यावश्यक मेडिकल आणि हे फळ मार्केट, भाजी मार्केट हे सगळं चालूच आहे. तर गर्दी न होणारे ठिकाणंच फक्त बंद आहेत. तर त्याच्या संदर्भात पण थोडंसं काही योग्य निर्णय घेऊन आम्हालाही आमचे व्यवसाय चालू करण्याचं टायमिंग अनुसार जे आहे 9 ते 4 7 ते 4 तो आपण द्यावा. आणि थोडं 70 दिवसापासून जे आम्ही सहयोग केलेला आहे प्रशासनाला त्याचं थोडंसं मान ठेवून आमचे व्यवसाय आम्हाला
पुन्हा आहे त्या स्थितीत 7 ते 4 या वेळेतच द्यावा आणि थोडेसे निर्बंध आता जे परत चौथ्या टप्प्यात आपण गेलेलो आहोत त्याला थोडंसं शिथिल करून आम्हालाही आमचा व्यवसाय चालू करण्यात परवानगी मिळावी. नाव तुमचं? माझं नाव सागर साडा आहे. माझं कापडचं व्यवसाय आहे. तुम्ही? माझं नाव तेजस कडणे आहे आणि माझं सुवर्णकार व्यवसाय आहे. सध्या काय झालं आहे की बाकी इतर खर्च वगैरे आहेत किंवा हप्ते आहेत, कर्ज आहेत किंवा बाकी इतर कारागिरांचे पगार आहेत, हे सगळं देणं तर आता द्यावंच लागते. खरं व्यवसाय सुरू नसल्यामुळं, उलाढाल काय होत नसल्यामुळं हे सगळं भागवणं जीवावर येते. अगदी म्हणजे सगळे व्यवहारच स्टॉप झाले आहेत आणि बाकी सगळ्या गरजा पूर्ण होऊन शेवटी गिराईक कापड दुकानात किंवा सोन्याच्या दुकानात येत असतात आणि असे गिराईकच असं किती येते की मोजकं गिराईक. त्यामुळे तरी पण आम्ही सगळं सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळून वगैरे करत असतोय किंवा शासनाचे नियम जे आहेत ते पाळून करत असतोय आणि फक्त काही ठराविक दुकानांना उघडायची परमिशन देऊन बाकी व्यावसायिकांना बंद करायला लावणं हे जरा नाही हे होत आहे. त्यामुळं सरकारने त्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेऊन बाकी व्यापाऱ्यांना पण दिलासा देणारे हे गोष्टी काही कराव्यात. थँक्यू.